आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. कोगनोळी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, आरोग्य खात्याने लक्ष देणे गरजेचे. कोगनोळी तालुका निप्पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्र असून अडचण नसून खोळंबा. गेल्या अनेक वर्षापासून या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी जी वाळू घातली जाते ती आज तागायत बदललेली नसल्यामुळे अशुद्ध पाणी पिऊन लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. 2006 कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने जलनिर्मल योजनेतून येथील ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. या जलशुद्धीकरण केंद्रामधून आज तागायत अशुद्धच पाणी लोकांच्या पदरी पडत आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून लेखी निवेदनाद्वारे या जलशुद्धीकरण केंद्रातील वाळू बदलून पाणी शुद्ध पुरवठा करा याची मागणी केली असताना सुद्धा ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी मीटिंगमध्ये आवाज उठवला होता पण त्याचाही याची मागणीला ग्रामपंचायतीकडून वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या आहेत. सध्या कोगनोळी व परिसरात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला असता सर्वात जास्त रुग्णांची संख्या व मयत होणाऱ्या लोकांची संख्या कोगनोळीमध्ये वाढत असून आरोग्य खात्याकडून व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून याची चौकशी होऊन या समस्यावरती ताबडतोब निर्णय घेण्यात यावा, अन्यथा येथून पुढे गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सध्या कोगनोळीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या व मृतांची संख्या लक्षात घेता कोगनोळी ग्रामपंचायतीकडून यावरती प्राथमिक उपाय म्हणून कोणत्याही पद्धतीचे कार्य केले जात नसून ही ग्रामपंचायत आरोग्याच्या दृष्टीने निष्क्रिय ठरलेली आहे. तरी बेळगाव जिल्हा वैद्यकीय अधिकारी व निप्पाणी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत कोगनोळी येथे भेट देऊन सविस्तर वैद्यकीय आढावा घेऊन तात्काळ सेवा देण्याची गरज आहे, अन्यथा कोगनोळीकरांना सुविधेअभावी मोठ्या संकटांना आहारी जावे लागणार आहे.